सुस्वागतम नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमारी यल्लावाड माझ्या अक्षरगंध या राजकुमार यल्लावाड यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो आपण लक्षणाशब्दशक्ती म्हणजे काय या पूर्वीच्या ताशिकेत लक्षात घेतलं जिथे लक्षार्थाला महत्त्व असतं अशा या लक्षणेचे विविध प्रकार आपण इथे लक्षात घेणार आहोत लक्षणा शब्दशक्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात लक्षणा आणि प्रयोजनवती लक्षणं यापैकी पहिल्या प्रकाराची आपण थोडक्यात माहिती पाहूया लक्षणा शब्दाचा मुख्यार्थ सोडून लक्षार्थ घेण्यासाठी मुख्यार्थ बाद मुख्यर्थाशी लक्षार्थाचा संबंध त्याचबरोबर तसा अर्थ घेण्यापाठीमागे असणारे प्रयोजन यांच्याबरोबरच रूढी हे एक तसा अर्थ घेण्यासाठी कारण ठरते ज्यावेळी केवळ तसे बोलण्याच्या रूढीमुळे लक्षार्थ होतो त्यावेळी त्यास लक्षणा असे म्हणतात उदाहरणार्थ पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली या वाक्यातील बांगडी फुटणे याचा अर्थ मृत्यू होणे असा लक्षणेच घेतला जातो तो घेतलेला लक्षार्थ रूढीप्रमाणेच घेतलेला आहे तो रूढीवरच आधारित आहे वास्तविकपणे विचार केला तर बांगडी फुटणे याचा काही मुख्यार्थ मृत्यू होणे हा नाही हा आपण घेतलेला अर्थ लक्षणेने घेतलेला अर्थ आहे परंतु पुढे पुढे हा अर्थ रूढ होऊन गेला आणि मग तोच मुख्यार्थ बनला मित्रांनो वाच्यार्थाच्या जागी लक्षार्थ घेण्या पाठीमागे कोणते तरी कारण असते परंतु कधीकधी -कधी हा लक्षार्थच पुढे मुख्यार्थ बनतो रूढीमुळे लक्षार्थाच्या पाठीमागील हेतू नष्ट होतो व तोच मुख्यार्थ बनतो यालाच निरूढा लक्षणा असे म्हणतात खरंतर तर साहित्यशास्त्रामध्ये आपण विचार करायला गेलो तर लक्षणेला साहित्यशास्त्रामध्ये फारसे महत्त्व नाही पूर्वीचे जे सौंदर्य त्या शब्दात होते त्या शब्दातील सौंदर्य लक्षणेमध्ये लक्षणे मध्ये हे वास्तव सत्य आहे निरुढा लक्षणा हा लक्षणा शब्दशक्तीचा एक प्रकार म्हणून आपल्या लक्षात घ्यावा लागतो परंतु लक्षणेतील प्रयोजनवती लक्षणा हा जो दुसरा प्रकार आहे त्यामध्येच खरे सौंदर्य आहे आणि प्रयोजनवती लक्षण हेच खऱ्या अर्थाने लक्षणाचे क्षेत्र आहे असे सर्व मान्य आहे व ते आपल्यालाही मान्य करावेच लागते लक्षणेचे प्रकार पाहत असताना प्रयोजनवती लक्षणाचे जे काही उपप्रकार आहेत ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत ते थोडक्यात पुढील प्रमाणे गवणी ही सादृश्यमूलक असते तर लक्षणा ही सादृश्योत्तर मूलक असते लक्षणेतील प्रयोजनवती लक्षणाचे हे प्रमुख दोन प्रकार आहेत एक म्हणजे गवणी लक्षणा आणि दुसरा शुद्धा लक्षणा होय गवणी व शुद्धा लक्षणा याचे पुन्हा उपप्रकार पडतात त्या सर्व उपप्रकारांचा परिचय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेणार आहोत धन्यवाद आणि सबस्क्राईब करा